नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एकदम ट्रेंडिंग व्हिडिओ जो ट्रेंडिंग टॉपिक आपला चालू आहे आणि त्याच्यासाठी मला बऱ्याच कॉमेंट्स येत होत्या की ताई आता तू करणार की नाही व्हिडिओ करणार की नाही तर बाबा तुमची ताई कोणाला घाबरत नाही ताई व्हिडिओ करत राहणार इतना टेन्शन नाही ला नाही का पब्लिक मोठे यूट्यूबर आहेत बाबा जोपर्यंत अशी चुकीची कर्म करून ट्रेंडिंगमध्ये आहेत तोपर्यंत आपण पण ट्रेंडिंगमध्ये येऊया ना कशाला सोडूया और आज तो भेन ने मुझे मौका मोका भी दिया है और दस्तूर भी तर माझ्या या डिस्क्रिप्शनवरून तुम्ही ओळखलंच असेल आजचं आपलं पॉडकास्ट कोणावर असणार आहे आज तर आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे युरोपमधली मॉम बोंबल हिच्यावर आजकाल फारच बोंबलते बाई किती बोंबलून बोंबलून नाव अगदी सार्थके लावलं या बाईने पण हिने ज्या व्यक्तीचं डिस्क्रिप्शन दिलं ना असं बोलतात तसं बोलतात माझ्या मुलींबद्दल बोलतात माझ्या नवऱ्याबद्दल बोलतात हे असा आवाज ऐकला तसं केलं हे ते तर ती, ती तो मी व्हेच याची मला खात्री पटलेली आहे म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल ही बोलते किंवा जे कोणी असतील ती तर -का मी तर नाही बाबा मला नाही ती कोण असं काय काय बोललं मी तर कधीच अशा कॉमेंट्स वगैरे केल्या नाही आणि राहिली गोष्ट तुझ्या मुलींबद्दल कॉमेंट करण्याची तर त्या तर बाबा मला माझ्या माहितीप्रमाणे कोणीच केलेल्या नाहीत माझ्या मित्रमंडळी रोस्टर्स रिॲक्शनवाल्यांनी पण नाही हे तू स्वतःच्याच मनाची कहाणी सांगते आहे मनगडन कहाणी आहे तुझी ही स्वतःच उपयोग करायचा मुलांचा आजकाल तर आहेच चालूच आहे बच्चे दिखा और डॉलर कमाव तर त्या योजनेअंतर्गत सगळ्या यूट्यूबर्सने सगळ्या डेली ब्लॉगर्सने हा तर बिझनेसच ओपन केला आहे स्वतःच स्वतः केलं तर चालतं पण दुसऱ्यांनी करायचं नाही पण दुसरे करत पण तरी त्यांच्यावर उगाच मुलांचे मुलांच्या नावाने आरोप करायचे आणि मग त्याच्यावरून पण सिंपत्ती खायची तर मी तुला सांगते बोंबलताई जास्त बोंबलू नकोस तुझ्या मुलींबद्दल कोणीही बोललेलं नाही समजलं ना जे काही दोन तीन रिॲक्शन रोस्टिंग चॅनल आहेत ते मी स्वतः पडताळून बघितलेले आहेत ॲटलिस्ट माझ्या मित्रमंडळींपैकी तरी कोणी काही बोललेलं नाही आणि अनुजराव तुम्ही जे बोलता ना की जाऊन सी सी टी व्ही फुटेज बघा असं बघा तसं बघा तेवढे ना मोकाट आणि फुकट आम्ही नाही आमच्याकडे तेवढा वेळ नाही की जाऊन सी सी टी व्ही आणि हे करायला आम्ही जे बोलतो ना ते सगळं माहितीपूर्ण बोलतो जे दिसलं त्याच्यावरती बोललो त्यामुळे ना तुम्ही आम्हाला सांगू नका की सी सी टी व्ही बघा आणि हे बघा आणि ते बघा ना तुम्हीच आम्हाला एक सांगा ना जे मी फ्लाईटचे टायमिंग सांगितले ना ते तुमच्या फ्लाईट आणि तुमच्या जे बाहेरचा तुम्ही जे डे लाईट वगैरे जे दाखवलं त्याच्याबरोबर कुठे काय मॅच होत आहे तेवढा फक्त प्रश्नांची उत्तरं द्या कशाला उगाच सी सी टी व्ही वगैरे आम्हाला तुमच्यासारखे फेकाफेकी करता येत नाही समजलं ते जिथे तुम्हाला अलाउड नसताना तिथे पण तुम्ही अलाउड आहे असं दाखवता आणि जिथे तुम्हाला अलाऊड असतं तिथे तुम्ही अलाऊड नाही आहे असं दाखवता आणि स्वतःच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे तुमचं चालतं आणि मुळात तुम्हाला ना जर काही दाखवायचंच होतं ना तर ते तुम्ही कॅलेंडर फॅलेंडर आणि कुठे काय ठेवलं आहे आणि कसं काय ते दाखवत बसले नव्हते प्रूफच द्यायचे होते ना तर तुमच्याकडे ना खूप सॉलिड गोष्टींचे मागितले होते ते नाही दाखवले ते कन्व्हिनियंटली तुम्ही बोलता मी कोणाला बांधील नाही मग 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 ते चप्पल कुठे काढतात ते दाखवायला पण तुम्ही बांधील नव्हतात मग कशाला दाखवलं ते उगाच म्हणजे जे, जे इझिली आहे ना असं काही फेकाफेकी इझिली होऊ शकते ती ते, ते तुम्ही दाखवलात आणि जे खरंच दाखवायचं होतं ज्याची खरंच गरज होती ते खोटंच आहे ना त्याच्यामुळे मग ते कसं दाखवणार नाही का ठीक आहे ठीक आहे नो no इशूज अनोजराव काही गरज नाही आहे टेक इट इझी आम्ही तुम्हाला ना स्मार्ट समजत होतो पण तुम्ही ना ओव्हर स्मार्ट निघालात बाकी तुम्ही एकदम दिलकी भडास एकदम मस्त काढल्या तुमच्या बोंबलवर म्हणजे काय म्हणतात नाही आहे अनोजराव की तुम्ही ना तिला काहीही बोला तुम्ही ते तिचं कंटेंट आहे ना त्याला बोला ती बकवास कंटेंट बनवते तिला ड्रायव्हिंग येत नाही इंग्लिशमध्ये तिची बोंब आहे हे मी समजू शकतो असं तुम्ही म्हणालात म्हणजे तुमच्या मनाचं ना तुम्ही बोलून घेतलात आम आमच्या मार्फत होई ना दिलकी भडास निघाली बाबा अनोजरावांची थँक्यू बोलायला विसरलात पण हा अनोजराव यासाठी तुम्ही मला थँक्यू बोलायलाच पाहिजे त्या बोंबलकडे बघा बघा जरा तुम्ही बोलत होता तिच्याबद्दल तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं घसा सुकला तिचा सारखी कशी ओठावरून जीप फिरवत होती आणि अशी एकदम वेडीपिशी झाली होती म्हणजे असं ना अशी तिची बॉडी लँग्वेज असं दाखवून देत होती परत परत ती प्रूव्ह करत होती की बाबा मी पुरती फसली आहे आता मी कसं काय लपू आणि कसं काय म्हणजे एवढी तिची धडपड होती ते कसं बेसमेंट दाखवू आणि कुठलं काय दाखवू आणि कॅलेंडर आणि आळशी तर त्याहूनही महाप्रचंड आळशी आहे बाबा काय आळ आळशीपणाचा तर कळस आहे हे ते जस्ट प्रूव्ह करण्यासाठी की बाबा मी कॅलेंडर बदलत नाही म्हणून आता सांगून पण त्या बाईने बदललेलं नाही फेब्रुवारी काय का मी तर म्हणते मला वाटतं आता वर्षभर जानेवारीच राहणार आहे कारण का आता मला प्रूव्ह करायचं आहे बाबा की मी पेजेस चेंज नाही करत मंथली जे पॉडकास्ट ऐकून ऐकून बाबा आता अनुज रावांचे पण ऑफिसवाले मला धन्यवाद देतील आता थोडे दिवसांनी काहीतरी केलंच बाबा त्या अनुजला पाठवलंच एकदा च ऑफिसला इतकी वर्ष झाली नुसता आपला बिलकुल येत नव्हता चॅप्टर कुठचा घरी बसून ऑफिसच्या नावाखाली बायकोला शूट करत बसायचा पण

अरे नॉनव्हेज दाखवून दाखवून आपला मधला इंटरेस्ट सगळा संपवणारे आहे यूट्यूबर्स तर आपण बघितले पण आता ही आली आहे की ही बहुतेक आपल्याला वांग्यामधला उरला सुरला इंटरेस्ट पण खतम करणार वाटतं इतकी वांगी दाखवते इतकी वांगी दाखवते आहे लोकांच्या डोक्यात बटाटे भरले असतात हिच्या डोक्यात वांगे बटाटे भरले आहेत आणि येऊन जाऊन काहीतरी भेसळ केलेली मिसळ दाखवायची आणि ती मुलगी काय म्हणे तू मम्मा वर्ल्ड्स बेस्ट शेफ आहे हो असं नका बोलू आमच्या वर्ल्ड बेस्ट शेफ एकच आहेत हां ज्या सोनपापडीला सुतार फेणी म्हणतात आणि म्हैसूरपाकला माव्याची मिठाई बोलतात असं टॅलेंट आहे का तुमच्याकडे आहे तर बोला तरच तुम्ही बेस्ट शेफ आहे नाहीतर नाही असं टॅलेंट सगळ्यामध्ये नसतं समजलं ते एकदम स्पेशल आहेत ओसाळगावच्या काकू हां तुम्हाला पाहिजे तर भेट घालून देते त्यांची आणि तुमचे ट्रेड्स खूप मॅच होतात म्हणजे तुम्ही होऊ शकतात त्यांच्यासारख्या आज न उद्या कारण का तो पण असेच कांड करायचा आता तुम्ही पण त्याच्याच मार्गावर चाललात त्याच्यामुळे ट्रेड्स तर तुमचे मॅच होतात काय काय गोष्टीत पण नाही बाबा नंबर वन इज द ओन्ली वन गावच्या मदर शेफ आता ताईंनी पण फॅमिली बिझनेसमध्ये एंटर केलं आहे नेपोटिझम अगेन आता आता मुलीला पण आणलंय यूट्यूबवरती काय ना म्हणजे फक्त बोलायला बोलायचं की यूट्यूबवर काय भागत नाही युट्यूबचं चा काय चालत नाही पण मिळेल तितका बरं आहे ना आण दो आण दो आण अरे लोगो को क्याय येडावा ना ते रो काय फरक पडतोय ऐकाय नाही ना ऐकाय जोपर्यंत असं महामूर्ख पब्लिक आहे तोपर्यंत ह्यांचं मस्त आपलं चाललंय सेट आहे लाईफ कोणाचा काय छंद आहे म्हणून ते छंदाच्या नावाखाली चाललंय कोण मेमरीज सेव्ह करते मेमरीजच्या नावाखाली चाललंय असं सगळं काही चाललेलं आहे पण सत्य आपल्याला माहिती आहे ना मंडळी वास या लोकांना काय बोलायचं ते बोलू दे वी नो द ट्रूथ धंदा है गंदा है ये। मी काय म्हणते बोंबल तुला तो ड्रेस नाही मिळाला तू असताना नाही मिळाला पण तू गेल्यानंतर जवळजवळ आठवडाभर अनोजराव तिथे होते ना मग ते घेऊन येऊच शकले असते ना का तर काय अगदीच तिकडे नाही जायला मिळालं तर ते येताना ता तर तिथूनच आले ना तुझ्या आईच्या सिटीतूनच आले पण मग तरी पण सपोज नाहीच मिळालं त्यांना वेळ तर पार्सल तर पाठवताच आलं असतं ना भावाकडनं किंवा नाही तर कुरिअर पण एका दिवसात तिथल्या तिथे पोचलं असतं ना करायचं तर कसंही करू शकतं हो पण आता जाऊ दे तो विषय जाऊ दे तर तू म्हणते नाही झालं तर आता आपण मानूया नाही झाला आणि हो जे कमेंट मला करताना की तुला काय अक्कल बिक्कल आहे का तुला काय माहिती नाही का आपण महाराष्ट्रात राहतो इकडे जर दर दहा किलोमीटरवर भाषा बदलते ह्या आणि त्या मला ना काय शिकू मला सगळं माहिती आहे ठीक आहे हां भाषा बदलत असली ना तरी पण बेसिक भाषा तर सगळ्यांची सारखीच असते हां लिंग कुठे कुठलं लिंग वापरायचं कुठे काय अनेक वचन एक वचन हे सगळं तर एवढं तर कुठल्याही भाषेत सारखंच असतं हे तुमच्या ताईचं आहे ना काहीच तिचं धड नाही आहे तिला तो घड्याळ की ती घड्याळ ते पण नाही माहिती मुळात ते ते घड्याळ असतं ना तो असतं ना ती एकदा ती बोलली ती घड्याळ नंतर मग तिला असं वाटलं की अरे एखादरी चुकते मग तो घड्याळ हे तू ये बघा अशी भाषा बदलते का हां की ज्या भाषेचा स्वतःलाच काय पत्ता नाही आहे आणि ए बाई तू ना ते बँजोचं प्रमोशन आमच्यासमोर वाजवून दाखवू नको असतो बँजो तुला शोभत नाही ते ठीक आहे तू, तू आधी स्वतःचं बस तू बस त्यांच्या लँग्वेज क्लासला आणि स्वतः आधी काय ते लँग्वेज शिकून घे हां मराठी शिकून घे बँजोवाले मराठी शिकवतात का बघ तर त्यांच्याकडे बसून आधी ना तूच डेमोचा फ्री डेमो घे स्वतःसाठी बुक कर हां आणि जमल्यास इंग्लिश पण शिकून घे दोन्ही भाषेची ना तुला गरज आहे सारखा आपला कुठून तरी तो एक वर्ड शिकली होती वन पीस वन पीस तर दहा वेळा बोलून दाखवला असेल वन पीस ड्रेस वन पीस ड्रेस आम्हाला माहिती आहे बाई तो वन पीस आहे कळतं आम्हाला तो वन पीस आहे एकदा बोलली ना नाही माहिती होतं त्यांना पण समजलं परत परत काय आहे ते वन पीस आहे वन पीस आहे वन पीस आहे आता नऊवारी पण आणली आहे आता ती नऊवारीचं उद्घाटन होणार आहे जसं आपण प्रेडिक्ट केलेलं की हे पण एक आहे म्हणजे कधी पण संस्कृती दाखवायची म्हटलं ना की नऊवारी घालायची आणि असं खुळ्याग तिकडे तिकडे फिरायचं आणि मग लोकांनी असं हे कोण आपलं अँटिक पीस फिरतं इथे असं म्हणून बघितलं की मग म्हणायचं की लोक माझ्याकडे अगदी वळून वळून बघतं आणि ते कशासाठी बघतात त्याचा पण थोडा विचार करा त्यासाठी ती आली आहे आता येणार आहे ना शिवजयंती शिवजयंतीला उद्घाटन आहे आणि वायदवे ते बेंजवरून आठवलं ते जे होतं ना ते तू काय म्हणतं ती स्प्रिंग स्प्रिंग तर स्प्रिंग पास्ता नाही म्हणत बाळा त्याला फुझिली म्हणतात ठीक आहे त्याच्यावर लिहिलेलं पण असतं अगदीच नाही ना अरे हो आपलं इंग्लिशचं वांदे आणि त्याच्यात ते, ते फ्रेंचमध्ये लिहिलं असेल तर आणि डोक्यावरून गेलं असेल नाही का आणि आणि ह्यांनाच वाचता येत नाही आणि अनुज आपल्याला नको त्या कागदपत्र दाखवत होते फ्रेंचमधली कागदपत्रं आम्हाला काय डोमलाचं समजणार आहे तुम्हालाच नाही समजत तुमच्या बायकोलाच नाही समजत तर आम्हाला काय समजणार आहे बघा हे असं चॅप्टरगिरी आहे म्हणजे जे आपल्याला समजत नाही ना तेच मुद्दा आम्ही दाखवतो जे आपल्याला समजतं ना ते नाही दाखवायचं त्या बाबतीत बोलायचं जाऊन सी सी टी व्ही चेक करा याला काय अर्थ आहे आणि ऑल्सो दॅट इज नॉट अ सीड ब्रेड त्या सीड्सचा ब्रेड नसतो तो ठीक आहे त्याला मल्टीग्रेन बोलतात नाहीतर मग होल मिल किंवा ओट मिल ब्रेड बोलतात सीड ब्रेड काय सीड ब्रेड दोघेही तसलेच आहेत वाटतं आणि ह्या बाईच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे आत्ता एक गोष्ट बोलते तर दुसऱ्या क्षणाला दुसरंच काहीतरी करते आत्ता हेच बघा ना आता आपल्याला एवढं ज्ञान पेलत होती मैदा नाही खायचा मैदाचे पदार्थ नाही खायचे मैदा प्रकृतीला चांगला नसतो त्याआधी बिफोर अँड आफ्टरच बघा ह्या सिच्युएशनच्या पहिले काय करत होते तिकडे बसून चॉकलेट ब्रेड चॉकलेट बन खात होते आणि तिने पण काहीतरी ते केक सारखं ते ते काय होतं मैदान होतं का मग काय होतं रव्याचं होतं की गव्हाचं होतं हां आणि कट टू दॅट आफ्टर आफ्टर जाऊन पिझ्झा हाटमध्ये पिझ्झा खात होते मग पिझ्झा काय पिझ्झा हाटवाल्यांनी काय तुम्हाला कसला स्पेशल व्हीट ब्रेडचा पिझ्झा बनवला होता बेस व्हीटचा होता का त्याचा काय तरी आपलं जेवढं काय बोलताना त्याच्यासाठी दोन मिनटं तरी त्या शब्दावर ठाम राहा आपल्या ते रा नाही होत तुमच्या ज्याने आणि तुमच्यावर विश्वास लोकांनी ठेवायचा वा रे वा मंडळी आता मी येते मूळ मुद्द्यावर म्हणजे मला हा ना विषय पुन्हा पुन्हा काढण्यात काय अर्थ वाटत नाही आहे खरं तर पण काय आहे ना हे लोक गडेवे मुडदे उखडतात परत परत, परत प्रूफ मा ला ला आता प्रूफच्या नावाखाली म्हणून मग मला पण आपलं आपली साईड क्लिअर करायला लागतेच म्हणजे त्याला मी काय नाही करू शकत त्याच्यामुळे मी आता हा विषय काढतेच मला ना असा वेगळाच डाऊट येतो आहे की कोणतरी आहे ना पी आरसाठी वगैरे ट्राय करत असावं ठीक आहे हे काय हरवलेलं विरवलेलं काहीच नाही आहे हे पी आरसाठी प्रयत्न चाललेले आहेत असं मला कुठेतरी आता डाऊट येऊ लागलेला आहे मुळात म्हणजे एम बसीमध्ये असं सगळेच्या सगळे जा, कशाला जातात ना उगाच टाईमपास करायला कोण जात नाही आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की एम सीमध्ये ज्याचं काम असतं त्यालाच फक्त अलाव हो करतात बाकीच्यांना टाईमपास करायला घेत नाही त्यातमध्ये म्हणजे हे जनरल रूल आहे हा पण मॅडमला केलं बाबा आला तिथे कॉफी आणि क्रॉसऑन वगैरे खाऊन आल्या त्या तर मग काय माहिती वेगळंच आहे राहायला प्रश्न मुलांचा की एकच मुलगी होती दुसरी मुलगी कुठे होती जर ते लोक पी आरसाठी गेले होते आणि बायोमेट्रिकचं वगैरे होतं तर तर त्याचं उत्तर माझं म्हणजे मला असा डाऊट आहे की मुलांसाठी बायोमेट्रिकची अशी काही गरज नसते आईवडिलांच्या ह्याच्यावरती मुलांचं होऊन जातं तर कदाचित त्यामुळे तिला आणण्यात आलं नसावं आणि त्यामुळेच फॅमिलीच्या फॅमिली गेली असावी आण सी ती दुसरी तर घरीच होती त्यामुळे आणि हां अजून एक गोष्ट जे लोक मला विचारत होते की ती मुलगी तर सिटीजन आहे तर असं नसतं मंडळी प्रत्येक कंट्रीचं युरोप असलं तरी पण वेगवेगळं कंट्रीजचे लॉज अँड रूल्स आहेत माझ्या माहितीप्रमाणे ते लोक ज्या कंट्रीमध्ये राहतात त्या कंट्रीच्या रूलप्रमाणे इदर वन ऑफ द पॅरेंट शुड बी अ सिटिझन ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्री तरच त्या मुलाला सिटिझनशिप मिळते बायोलॉजिकल पॅरेंट एक दोघांपैकी एक जर सिटीझन uh, असेल तरच uh, त्या मुलाला सिटीजनशिप मिळते किंवा मग त्या कंट्रीच्या सिटीझनने त्या मुलाला अडॉप्ट केलेलं असेल त्यांच्याकडे अडॉप्शन पेपर्स असतील तरच ते मूल सिटीझन होऊ शकतं म्हणजे जसं एसमध्ये वगैरे जसं आहे की बाय डिफॉल्ट जर तिथे त्या एखाद्या मुलाचा जन्म झाला Uh, म्हणजे इंडियन कपलच्या पोटी पण झाला तरी पण uh, ते त्या मुलाला बाय डिफॉल्ट सिटिझनशिप मिळते तसं uh, काही यू कंट्रीजमध्ये तसं नाही आहे सगळ्याच नाही मला वाटतं यू केमध्ये तसं आहे बट अदर दॅन दॅट आय डोंट थिंक की असा रूल आहे तर त्यांचे रूल्स वेगळे आहेत त्यामुळे ती मुलगी ही सिटिझन नाही आहे आणि ती मुलगी ही इंडियन पासपोर्ट होल्डरच आहे आणि दुसरी गोष्ट जर इतकाच तो एरिया सेन्सिटिव्ह वगैरे असतो हे तुम्ही पुन्हा पुन्हा ठासून सांगता पहिल्यांदा पण तुम्ही सांगितलं कालच्या ह्याच्यात पण तुम्ही सांगितलं की तो एरिया खूप सेन्सिटिव्ह असतो मग काल कसं काय हो दाखवलं तुम्ही म्हणजे तुम्हाला दुसऱ्या देशात काही वाटेल तसं केलं तरी चालतं का असेच लोक इंडियन्स बदनामी करतात दुसरीकडे जाऊन आपली आपल्या देशात नाही दाखवलं तर काय मी तिकडे अलाउड नसतो खूप सेन्सिटिव्ह असतं मग तेव्हा पण लांबून दाखवू शकत होतात ना म्हणजे जर तुम्ही बाहेरगावी दाखवू शकता तर स्वतःच्या देशात तर लांबून दाखवूच शकता आपल्याकडे तर आपल्याला माहितीच आहे की गि, किती सॉलिड सिक्युरिटी आहे ह्याच्यामध्ये मी मस्करी नाही उडवत आहे किंवा कुठल्याही देशाची खिल्ली नाही उडवत आहे पण जर तुम्हाला इतकंच आहे तुम्ही इतकेच जर सगळे प्रोटोकॉल फॉलो करणारे आहात तर मग तिकडे नाही दाखवलं तर इकडे कशाला दाखवलं दिस इज अगेन यू आर प्रूव्हिंग की बाबा तुम्ही काहीतरी अट्टाहास आहे तुमचा की कसं खोट्याला खरं साबित करायचं आहे नाही का आणि ना मुळात कुठल्याही देशाचा कितीही तो म्हणजे असा फुकट देश असू दे किती छोटा देश असू दे किती मोठा देश असू दे काहीही असू दे मग तिकडे जाणारी गर्दी जास्त असू दे कमी असू दे किती काही तुम्ही युगांडाला पण अप्लाय केलं ना किंवा आयसलँडला अप्लाय केलंत ना तरी पण तुम्हाला मिनिमम दहा दिवस तरी लागतातच लागतात पंधरा दिवस तर वेबसाईटवरच दिलेले आहेत फास्टेस्ट फास्ट पण पंधरा दिवस लागतात पण त्यातल्या त्यात तुम्ही चला दहा दिवसात तुम्हाला इमर्जन्सीमध्ये मिळाला आणि वरून काय अजून काय मोठी लपेट म्हणजे ते लोक आम्हाला विचारत होते की तुम्हाला तर काही त्रास तर नाही झाला ना सॉरी वगैरे ते कशाला सॉरी म्हण म्हणतील भाई का सॉरी म्हणतील ते म्हणजे कार्ड तुमचं तुम्ही ते हरवलंत तुम्हाला पेनल्टी बसली आणि तेच लोक तुम्हाला सॉरी बोलतील त्यांनी काय केलंय तुम्हाला सॉरी बोलायला अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही ना एक्साइटमेंटमध्ये इतकं काय काय जे लंबे लंबी फेकतो ना की त्या फेकलेल्या जाळ्यात आम्ही स्वतःच अडकतो बॉम्बल काय म्हणते ही तिथून आहे ना अनुज सतत त्यांना एमबसीला मेल पाठवत होते सतत की कधी होणार कधी होणार म्हणून त्यांनी आमचं काम फास्ट केलं अरे वाले काय फुकट आहेत का आणि इतकं काय त्या माणसाला इतकं शिकलेला सवरलेला इतक्या मोठ्ठ्या पोस्टवर आणि इतकी मोठी मोठी गाडी बंगले बिंगले म्हणजे एवढं तुम्ही महालक्ष्मीचे वरदान असलेली लोकं फक्त महालक्ष्मीचंच आहे का सरस्वतीचं नाही दिलं का वरदान हां एमबेसीला कोण परत परत मेल करतं डिनाय होऊन जाईल ॲप्लिकेशन तुमचं मॅगिंगच्या अंडर मला तर असं वाटतं ना की हिला ना फुल गॅरंटी आहे आणि हिने ना हे म्हणजे एकदम पकडलं आहे सही पकडे आहे की हिचं पब्लिक आहे ना एकदम गावठी आहे आणि त्यांनी आयुष्यात कधी आपल्या गावाच्या पण म्हणजे आपल्या गावाच्या वेशीच्या बाहेर पण कधी गेले नसतील त्यामुळे ना ही फेकते आणि ते झेलतात आणि हो तो राहिला प्रश्न ते एफ आय आरचा तर ती ना एफ आय आरची इन्फॉर्मेशन आहे ना गुगल करून मिळवलेली आहे बरं का नाही तर मग ती नंतर लक्षात आली की अरे आपण हे ना बोलायला पाहिजे म्हणजे हे खूप सॉलिड आहे ना ही प्रोसेस आपण सांगायलाच विसरलो हे पण आपण एक सांगूया तर त्यामुळे मग थोड्या लोकांना ना अजून आपल्यावरती विश्वास बसेल या गावटी लोकांना तर त्यामुळे ना ती इन्फॉर्मेशन सांगण्यात आलेली आहे ते ना कोणी सर्च करून सांगू शकतं किंवा ज्यांना ही प्रोसेस माहिती आहे ना त्यांना सर्च करायची पण गरज नाही आहे ते स्वतःहून ते समजू शकतात ती प्रोसेस ठीक आहे कारण जर ती प्रोसेस खरंच केली असती ना तर ती तेव्हाच मेन्शन झाली असती जेव्हा ते एमबीसीला गेले ना तेव्हाच त्यांनी सांगितलं असतं की मी ना आता एफ आय आर करून आलो आहे ऑनलाईन आणि आता एम बी सीकडनं हे आलं आहे मेल आलं आहे तर मग मी आता एम बी सीमध्ये आलो आहे तर ते सांगितलं असतं सा। तर ते ना मिस झालं तेव्हा कारण तेव्हा ते ना असं नीट जुळव नाही झाली घाईघाईत झालं ना सगळं त्याच्यामुळे म्हणून मग ते, ते, ते आत्ता आठवलं तसं सा सांगितलं तुम्हाला त्यांनी हो त्यांनी मी नाही आणि बोंबलताईंनी ना म्हणजे बोंबलताईंच्या बाबतीत सगळंच मिरॅकल घडलेलं आहे म्हणजे कसं ना असं सगळं कायनातच जुडगेई येते आपण आधी बोललो तर ना तसंच झालेलं आहे काहीचा प्रकार कारण आज बघितला ना आज बोंबलताई बोलल्या की डायरेक्टच तिकडे गावालाच आला विजा म्हणजे मुंबईला आम्हाला असं वाटलं मुंबईला येईल मुंबईवरून गावाला येईल पण तो ना डायरेक्टच पाठवला असं कसं म्हणजे यांच्या बाबतीत ना सगळंच काहीतरी वेगळंच घडलं नाही का म्हणजे आता व्हॅलेंटाईन डे येतं आहे ना मला वाटतं सेंट वॅलेंटाईन ह्यांच्यावरती खूपच म्हणजे मेहरबान होता त्यावेळेला त्याच्यामुळे ना सगळं यांच्या बाबतीत असं झालेलं आहे नाहीतर मग ना, ना तेव्हा मागे म्हणाल्या होत्या की मी एजन्सी थ्रू केलं आहे तर एजन्सीमध्ये असं केलं असेल ना तर मग किती काही येऊ दे ना वन्स अगेन म्हणजे हेच आहे बघा जसं कितीही काही होते भायर भायर है, है ना पंधरा दिवसाच्या आधी काही होत नाही दहा दिवस तरी मिनिमम तसंच आहे ना कितीही काही झालं ना तर एजन्सीलाच येतो तो विसा एजन्सीमधनं मग तुमच्या मेन ॲड्रेसवरती एजन्सी पाठवते असं कधीच होत नाही की बाहेरच्या बाहेर एम्बसीने डायरेक्ट तुमच्याच ॲड्रेसवर पाठवून दिला बाबा ह्याला खूपच इम्पॉर्टंट आहे सेंट व्हॅलेंटाईन खूप मेहरवान आहे त्या ह्याच्या डायरेक्ट घरीच पाठवून देऊया म्हणजे केसच वेगळी आहे केसही आला गे असं आम्हाला काही कोणाला काही पटवून वगैरे द्यायचं नाही आहे आम्ही जस्ट आमच्या मंडळींना आम्हाला असं वाटतं की फक्त त्यांच्यापर्यंत रॉंग इन्फॉर्मेशन जाऊ नये म्हणून आम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायचं काम करत आहोत अजून एक मंडळी मला तुम्हाला जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन हा अगेन सांगते की फक्त तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की जेव्हा तुम्ही पी आरसाठी अप्लाय करताना तेव्हा पुढचे सहा महिने तरी तुम्हाला ती कंट्री सोडून जाता येत नाही जर तुमच्या पासपोर्टवर एक्झिटचा स्टॅम्प बसला तर मग तुमचं परत म्हणजे पी आरमध्ये अडथळे निर्माण होतात हा थंब रूल आहे पी आर अप्लाय करतानाचा तर मग त्यासाठी पण असं करतात काही लोक बाबा की म्हणजे आधीच आपल्या जीवलगांना वगैरे भेटून येतात कारण का मग आता काही पुढचे सहा आठ महिने कुठे जाता येत नाही तर प्रत्येक कंट्रीचं वेगळं असतं वर्षभर असतं कधी दोन वर्ष असतं ऑस्ट्रेलियाला तर पाच वर्ष आहे पाच वर्ष तुम्ही कुठेही हलू शकत नाही तर मग असं असतं प्रत्येक कंट्रीचं ना वेगवेगळं तर मी जस्ट तुम्हाला इन्फॉर्म केलं बाकी माझी मंडळी विचारच आहे तर म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्ला